ஜனஜனித் சரணா சேகா. एक पाव सुरणाचे काप, दोन हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, पाच लसूण पाकळ्या, कोथिंबीर गरजेनुसार, दोन चमचे रवा, एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, तीन ते चार अंशुल, मीठ चवीनुसार, तेल शॅलो फ्राय करण्यासाठी, मिक्सरमध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण पाकळ्या, कोथिंबीर यांचे वाटण तयार करून घ्या. सुरणाचे काप व कोकम गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं उकळून घ्या. सुरणाचे काप अंसुले घातलेल्या पाण्यात शिजवून घेतल्याने कसा खाजत नाही, तसेच अंसुलाचा आंबटपणा पुढींना थोडासा येतो, त्यामुळे चव छान लागते. सुरणातील संपूर्ण पाणी चाळणीने काढून घ्या. भांड्यामध्ये वाटण, हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि मीठ टाका. आता अर्धा चमचा तेल घालून मिक्स करून घ्या. या मिश्रणात वाफवलेले सुरणाचे काप टाकून मिक्स करून घ्या. जेणेकरून मसाला कापांना लागला पाहिजे. आता हे काप 5 मिनिटे तसेच ठेवून द्या. ताटामध्ये रवा, अर्धा चमचा गरम मसाला, टाकून मिक्स करून घ्या. पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवा. मसाला लावलेले सुरणाचे काप रव्यामध्ये गोळून घ्या. गोळलेले सुरणाचे काप तेलामध्ये टाका. दोन्ही बाजूने काप फ्राय करून घ्या. सुरणाच्या कापांना छान सोनेरी रंग आलेला, म्हणजेच काप तयार झालेले आहे.